कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 4 मधील चर्चेत असलेलं एक रिअल लाईफ कपल म्हणजे रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे. पॉवर कपल रोहित आणि रुचिराची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये. तुझ्या वाचून कर्मेना या मालिकेतून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणारी रुचिरा माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीवरील मालिकेतील माया या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. बोल्ड आणि महत्वाकांक्षी मायाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं, पण त्यासोबतच रुचिराचा बोल्ड अँड ब्युटिफुल अंदाजही प्रेक्षकांना भावला. सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असणाऱ्या रुचिराची आणि रोहितची ओळख झाली ती एका प्रोजेक्ट दरम्यान. प्रोफेशनने डॉक्टर असलेला रोहित मॉडेल सुद्धा आहे. अनेक ब्रँडसाठी रोहितने रॅम्प वॉक केलंय, तर मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल साठी त्याने मॉडेलिंग केलं होतं. अशाच एका मॉडेलिंग प्रोजेक्टमध्ये काम करत असताना त्यांची ओळख झाली. अनेक कॉमन फ्रेंड्समुळे या दोघांची ओळख वाढली आणि त्यांच्यात मैत्री झाली. पुढे ते एकमेकांना डेट करू लागले. याच दरम्यान रोहितने रुचिराला प्रपोज केलं आणि काही काळाने त्यांनी त्या दोघांच्याही घरच्यांना त्यांच्या रिलेशनबाबत सांगण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही घरून होकार आला. इतकंच नाही तर रोहितने रुचिराच्या लहान बहिणीच्या लग्नातही हजेरी लावली होती, पण रुचिराने ही गोष्ट सोशल मीडियावर रिव्हील केली नव्हती. काही काळाने रुचिराने रोहितच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि या पोस्टवरून त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सगळीकडे होऊ लागली. मात्र याबाबत त्या दोघांनीही शांत राहणं पसंत केलं. त्यानंतर ही जोडी थेट दिसली ते बिग बॉस मराठी सीझन 4 मंचावर. बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरला त्यांनी केलेला बोल्ड रोमॅन्टिक डान्स अनेकांना पसंत पडला. बिग बॉस मराठीच्या घरातही या जोडीचा रोमांस, त्यांच्यातील बॉन्ड सुद्धा सगळ्यांना दिसतोय. रोहित रुचिराची हटके लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.